आहे तो हेमंत पाटील यांनी केलेला आहे प्रतापराव जाधव यांच्याकडे जाऊया आपण त्यांच्याशी बातचीत करूया एकंदरीत आज हे आपल्याला गौप्यस्फोट पाहायला मिळतात किंवा वेगवेगळे वे आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत आता तुम्ही केलेली आहेत पुढची वाटचाल कशी असेल आणि त्यांनी जे सांगितलं त्यामध्ये किती तथ्य वाटते हे बघा मी माझ्या जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा फाउंडर आहे गेल्या शहाऐंशी सत्त्याऐंशीपासून पासून शिवसेनेची एक एक शाखा स्थापन करत अगदी शिवसैनिकापासून तर गेल्या पंधरा वर्षापासून मी बुलढाणा जिल्ह्याचा संपर्क प्रमुख म्हणून सुद्धा काम केलं आणि सातत्यानं आमच्यावर हे आरोप केल्या जातात की या लोकांना शिवसेनेनं खूप दिलं आमदार काय दिल्या कोणाला खासदार काय दिल्या आणि हे लोक गद्दार झाले पण त्या लोकांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आम्ही लोकांनी विदर्भ असेल मराठवाडा असेल किंवा महाराष्ट्राच्या इतर ग्रामीण भागामध्ये आम्हीसुद्धा अगदी उपाशी तापाशी ही शिवसेना वाढवली बाळासाहेबांचे विचार गावागावापर्यंत लोकां लोकांपर्यंत आम्ही नेलेत आणि त्यामुळंच ही शिवसेना त्या ठिकाणी वाढलीत आणि अनेकदा आता ही जे काही आमचा जो आजचा निर्णय झालेला आहे याला सगळ्यात मोठं जे कारण आहे ते उद्धवसाहेबांच्या अवतीभोवती असणारी चांडाळ चौकडी या चौकडीचे जे नावं आहेत की या हे लोकं कुठेही पब्लिकशी रिलेटेड नाहीत यांनी फक्त उद्धव साहेबांच्याच मागं पुढं करायचं उद्धवसाहेबांना चुकीचं मार्गदर्शन करायचं चुकीची माहिती द्यायची आणि त्यांना लोकांपासून दूर ठेवायचं हे कृत्य केले म्हणून आज ही अवस्था या शिवसेना पक्षावर खऱ्या अर्थानं या ठिकाणी आलेली आहे आणि म्हणून हे जर आम्हाला म्हणत असतील की शिवसेनेमुळं तुम्हाला इतकं सगळं मिळालं तर मग संजय राऊतांना त्यांना माझं आव्हान आहे की तुम्ही आता दुसऱ्या तर निवडणुका नाहीत आता मुंबई महानगरपालिका आहे संजय राऊत साहेबांनी शिवसेनेचा धनुष्यबाण घेऊन कुठल्याही प्रभागातून एकदा निवडून येऊन दाखवावं मग त्यांनाही कळेल की जन प्रतिनिधी होताना लोकांचं कसं ऐकून घ्यावं लागतं लोकांचे कसे कामं करावे लागतात लोकांशी कसे संबंध ठेवावे लागतात हे त्यांना कळेल आणि म्हणून या या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्ही काही शिवसेना सोडलेली नाही आम्ही शिवसेनेच्या अठरापैकी बारा खासदारांनी अगोदर सांगितल्याप्रमाणानं विनायक राऊत जे सातत्यानं तुम्ही जर लोकसभेचं रेकॉर्ड लायब्ररीमध्ये जाऊन जर तपासलं तर शिवसेनेच्या वेळातला सत्तर टक्के वेळात फक्त विनायक राऊत आणि अरविंद सावंत हे दोघंच बोलायचे अगदी आमच्या ग्रामीणच्या खासदाराला ग्रामीण विषयावरसुद्धा बोलायला संधी मिळत नव्हती म्हणून आमची नाराजी होती कधी आमच्या बैठका घेतल्या जात नव्हत्या आणि ते पक्षाचे सचिव होते आणि म्हणून आमच्या ज्या काही व्यथा होत्या मतदारसंघाची कामं होती हे उद्धवसाहेबापर्यंत पोहोचवण्यासाठी वारंवार आम्ही त्यांना सांगायचो पण त्यांनी तिकडे जाऊन कधी सांगितली नाहीत किंवा कुठली समस्या सुटली नाही मागच्या तीन वर्षामध्ये जरी आमचं सरकार महाराष्ट्रामध्ये होतं उद्धवसाहेब मुख्यमंत्री होते पण आम्ही सगळे खासदार त्या त्या जिल्ह्यातले पालकमंत्री आमच्या विरोधातलेच दिलेले असल्यामुळं आमच्या जिल्ह्याचे आम्ही विरोधी पक्षनेते होतो तीन वर्ष आमचे अडीच वर्ष आमचे संघर्षात त्या ठिकाणी गेले त्यालाही आम्ही लोक सगळे त्रास होऊन गेलेलो होतो निधी ते एक रुपाय भेटला नाही आणि एक सांगायसारखं उदाहरण म्हणजे स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी दोन वर्ष कोरोनाच्या काळामध्ये खासदार निधी बंद असल्यामुळं आमच्याकडून पाच पाच कोटी रुपये तुम्हाला देतो म्हणून पंचवीस पंधराच्या हेडमधून तुम्ही ग्रामीण भागातली कामं सुचवा एक वर्ष झालं आम्ही सगळ्या खासदारांनी पत्र दिलेत एक वर्षात पाच कोटीची कामंही झाली नाहीत लोक आम्हाला बोलतायत आम्ही ती पाच कोटीमध्ये कामं छोटी छोटी टाकत असताना आम्ही लोकांना सांगितले की बाबा आता तुम्हाला हा निधी येणार आहे आम्ही काम सुचवलं आता ते लोक आम्हाला विचारतात आमचं काम कुठं गेलं तुम्ही तर सुचवलं होतं आता वर काय चालतं निधी भेटते का नाही हे काही सामान्य लोकांना त्याच्याशी गरज नसते त्यांना त्यांच्या कामाची आवड असते आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा जो परिपाक आहे तर हा त्याच्यामध्ये झालेला आहे कधी आम्हाला वर्षावर एंट्री नव्हती कधी मातोश्रीवर सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी शिवसेनेचे फाउंडर असतानासुद्धा आम्हाला त्या ठिकाणी एंट्री मिळत नव्हती वेळ मिळत नव्हता असं कुठला प्रसंग सा सांगाल की वर्षावर तुम्हाला थांबवलं किंवा मातोश्रीवर तास थांबवलं असं एकदाचं असलं तर आम्ही तुम्हाला सांगू असं कधीच आम्ही नाही की एखाद्या वेळ चुकून त्यांनी आम्हाला वेळ दिली तरीही पंधरा मिनटं त्या गेटवर उभं राहिल्याशिवाय आतून परत फोन आल्याशिवाय तिथून कुठल्याही आमदारा खासदाराला आज सोडल्या जात नव्हतं तुम्ही म्हणालात नक्कीच नेमकं तुमच्या आयुष्यातला असा प्रसंग आहे का की खूप वेळ थांबावा लागला असं अनेक वेळा नाही प्रत्येक वेळेला झालं की वर्षा बंगला हा जो असतो या आमदार खासदारांसाठी फ्री ॲक्सेस असतो